अरे नाना पटोल्या समोर ये माझ्या आणि माझ्याशी डिबेट करणार याच्यात काय चुकलं? तुम्ही सत्तेत आहेत आणि माझ्याकडे वाय झेड सुरक्षा आहे आणि तरी सुद्धा हा आत आला, ही कुठली गुर्मी आहे? का करताय भ्याडपणा? अरे हिम्मत असेल तर समोर येऊन या, हिम्मत असेल तर समोर या. चला सगळं पोलीस डिपार्टमेंट बदला करू, चला कार्यक्रमाला कोणी यायचं नाही. अरे काय चाललं? पोलीस बिलीस बाजूला करू नका. त्या बिचाऱ्या पोलीस बांधवांना तुम्ही खरे म्हणता ना, तुमच्या मनात आहे तर तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा आणि तुम्ही त्या पोलिसांना ताबडतोब कामावर घेऊन बदली द्या. मला वाटतं त्या पोलिसांना पण तुमच्यासोबत राहायला आवडत नसेल. पण इतकी नका बुद्धिभ्रष्ट होऊ देऊ, इतकं राजकारण नका करू. हा भस्मासूर तुमच्यावर पलटेल, उद्या तुमच्यावर कोणी शाही फेकली तर तुम्ही हो माझ्यावर शाही फेकली ना इकडे फेकली. सत्तेत आहात म्हणून जर सत्तेचा मास दाखवणार असाल, कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आताशी ही सुरुवात झालेली. पवारांना बाबासाहेब आंबेडकर वाचून माझ्याकडे यायला सांगा. रोहित पवार तुझ्यासारख्या घरातल्या राजकीय परंपरेने मोठा नाही झालोय, चळवळीतून मोठा झालेलो आहे. ते तुमच्या पोटात खुपतोय पवारांच्या की हा गिरणी कामगारांचा पोरगा डायरेक्ट आम्हाला चॅलेंज करतो, करणार यापुढेही करणार आणि सगळी प्रकरणं तुमची बाहेर काढली. तुमची बेताल बोलणारी जी वंगाळ लोक आहेत ना, ती पिल्लावळ, ती आवरा. आणि ज्या आमच्या भावानी, ज्या भीमसैनिकांनी काल चंद्रकांत दादांच्या तोंडावर समोरून येऊन शाई फेकली, शाई फेकून तो तिथेच होता, तिथल्या पोलिसांनी त्याला पाडलं, लाथा घातल्या, बुक्क्या घातल्या, मारलं, अशा हा व्हिडिओ सगळीकडं प्रसारित होत असताना तो घातपाताचा विषय कसा असेल? तो जीवे मारण्याचा हल्ला कसा होऊ शकेल? हे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर साहजिकच आहे, शाही तोंडावर पडल्यानंतर चंद्रकांत दादा बिथरले असतील, परंतु त्या बिथरण्याच्या मध्ये सुद्धा ते विरोधी पक्षांना बोलतायत. मग दादा तुमच्याकडनं तर कळसच झाला, तुम्ही थेट महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे भीक मागतं हे वाक्य कसं दादा तुम्ही बोलू शकता? यांनी वर्गणीतनं शाळा चालवली आम्ही मान्य केलं असतं, आणि तुम्ही आमच्या आमच्या महापुरुषांना, छत्रपती महाराजांना सातत्याने बोलणार आणि आम्ही तुमच्यावर काही करायचं नाही, निषेध व्यक्त करायचा, तुम्ही माफी मागायची, माफी पण अशी मागायची की जसं बळबळ मागताय, उपकार करताय आमच्यावर. परंतु मी सत्तेत आहेत आणि माझ्याकडे वाय झेड सुरक्षा आहे आणि तरी सुद्धा हा आत आला, ही कुठली गुर्मी आहे? का करताय? पोलीस बिलीस बाजूला करू नका. त्या बिचाऱ्या पोलीस बांधवांना तुम्ही खरे म्हणता ना, तुमच्या मनात आहे तर तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा आणि तुम्ही त्या पोलिसांना ताबडतोब कामावर घेऊन बदली द्या. मला वाटतं त्या पोलिसांना पण तुमच्यासोबत राहायला आवडत नसेल, पण बोलता येत नाही, सरकारी कर्मचारी आहेत, बदली करून टाका, तुमच्यासोबत ठेवू नका. परंतु निलंबित करणं अत्यंत चुकीचं आहे. सत्तेत आहात म्हणून जर सत्तेचा मास दाखवणार असाल, कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आत्ताशी ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आधी जी तुमची बेताल बोलणारी जी वंगाळ लोक आहेत ना, ती पिल्लावळ, ती आवरा, त्यांना सांगा आपल्या लायकीत राहा. तुम्हाला कडकडून विरोध करण्याची आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले यांचे विचार बाळगतो, मानतो.